आम्हाला तर फार वाईट त्याच्यामध्ये वाटतं. तुम्ही जर पूर्वीचे याच लोकांची भाषण बघितले तर भाजपच्या बद्दल हे नेहमी नेहमी एवढंच सांगत होते की भाजपमध्ये हुकूमशाही आहे, भाजपमध्ये दडपशाही आहे, भाजप सामान्य लोकांसाठी कधीही काम करत नाही. आणि आज स्वार्थी राजकारणामुळे फक्त तुम्ही सत्तेत जाण्यासाठी पलीकडे गेला आणि पवारसाहेबांनाच तुम्ही म्हणत आहात की हे हुकूमशाही करणारे नेते आहेत. खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे, वकील जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ते ब्रीफिंग झाल्यानंतरच बोलत असतात. ब्रीफिंग हे नेत्यांकडनंच त्या वकिलाला घेतलं असावं आणि जे वक्तव्य वकिलांनी केलं हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या नेत्यांनी 18-18 वर्ष मंत्रिपद आदरणीय पवारसाहेबांमुळे भोगली त्या लोकांनीच हे वक्तव्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मी एक तर तुम्हाला सांगतो की आता आदरणीय पवारसाहेब कुठेही हे बघत नाहीत की आमदार किती त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, कारण त्यांना ही गोष्ट माहिती आहे की येत्या एका वर्षभरात नाही तर 1.5 वर्षाभरात विधानसभेचे इलेक्शन लागणार आहेत. पूर्वीचे इतिहास जर आपण बघितला तर ज्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना दगा दिला त्यातले 95% आमदार हे पडले होते आणि परत कधीच राजकारणामध्ये पुढे येताना आपण सर्वांनी बघितलेले नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या मनामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे की लोकांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं आणि ज्या लोकांनी विचाराला दगा दिला, लोकांच्या मताला दगा दिला, अशा लोकांना येत्या काळामध्ये धडा 100% शिकवायचा. त्यामुळे आज कोण कुठे याच्यापेक्षा येणारी लढाई कशी लढायची हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. नवाब मलिक जातील का दादांचे? बातम्यांवर चर्चेवर वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगता येणार नाही, पण एकच गोष्ट तुम्हाला येत्या काळामध्ये काय होईल असं मला वाटतं आणि ते तज्ज्ञांकडनं चर्चा केल्यानंतरच झाले की आता कुठंतरी भाजपवर त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि आमदार आहेत त्यांचं प्रेशर वाढलेलं आहे. अनेक त्यांच्या आमदारांना मंत्रिपदाची स्वप्न हे पूर्वीपासून पडलेली आहेत पण ती पूर्ण होताना दिसत नाहीत, म्हणून कुठंतरी अस्वस्थता भाजपमध्ये वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एकच चान्स आहे भाजपला त्यांच्या अस्वस्थ आमदारांना मंत्रिपद देण्याचा, ते म्हणजे या 16 आमदारांचं अपात्रपद शिंदे गटाचं झालं की काही मंत्रिपदं मोकळी होतील आणि ती झाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना ती मंत्रिपदं द्यायची. आता प्रश्न एवढाच आहे की अध्यक्ष करतात का खोट करतात. अध्यक्षांनी निर्णय घेतला तर खापर भाजपवर फुटेल आणि कोर्टाने निर्णय घेतला तर मग कुठंतरी न्याय प्रविष्ट गोष्ट होती, न्यायालयाने तिथं निर्णय घेतला, एवढाच तो फरक आहे. पण न्यायालयामध्ये हा विषय जो गेलेला आहे आणि तिथं जर निर्णय घेतला गेला तर 6 वर्ष त्या 16 लोकांना इलेक्शन लढता येणार नाही, ही सुद्धा अडचण आहे. म्हणजे कुठलेही लहान मोठे पक्ष असतील आणि त्यांना जर वाटत असेल संविधान महत्त्वाचं आहे, सामान्य लोकांचं हित महत्त्वाचं आहे, त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत, तर उमेदवार लढवत असताना कुठेही अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल, कारण का आपण नेहमी नेहमी हेच म्हणतो भाजप संविधानाच्या विरोधात असणारा पक्ष आहे, तशी मदत भाजपला होईल अशा पद्धतीने तुमचे उमेदवार उभे करू नये. ते मनसेच्या बाबतीत सुद्धा असू शकतं ना ते इतरही पक्षांच्या बाबतीत, त्यामुळे निर्णय घेताना त्यांचे उमेदवार निवडून कसे येतील या दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचं जास्त महत्त्वाचं आहे, ना की मतं कशी कापली जातील, मतं घेऊन भाजपला अप्रत्यक्षपणे कशी मदत केली जाईल याचा विचार या छोट्या मोठ्या पक्षाने करू नये असं नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं. हे सरकार अहंकारी सरकार, या सरकारला फक्त स्वतःचं कळतं, त्यांना फक्त स्वतःच्या नेत्यांना खुश करणं कळतं, मंत्रिपदाबद्दल बोलणं कळतं, कुठं मंडळं द्यायची असेल त्याच्याबद्दल कळतं, एखादा व्यक्ती नाराज असेल तर 150-200 कोटी 1000 कोटी देऊन त्याला गप्प करणं हे एवढं कळतं, सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाहीत. हे अक्षरशः सामान्य लोकांना गृहित धरून चाललेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर भरतीचा जो काही निर्णय आहे तो खरं मूर्खपणा आहे या सरकारचा. तुम्ही जर मध्ये बघितलं तहसीलदार भरतीसुद्धा यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायची होती. हॉस्पिटलमध्ये आज नांदेडला झालं, छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला झालं, तिथं जी भरती खरं तर 6 महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती ती आज केली जात नाही. कदाचित
त्यांना कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून तिथं असणाऱ्या डॉक्टर नाहीतर इतर लोकांची भरती करावी असावी या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही सर्वजण करतो. आणि त्यामुळेच एक युवक म्हणून एक नागरिक म्हणून 25 तारखेला ऑक्टोबरला युवांच्या वतीने युवांसाठी आम्ही युवा संघर्ष यात्रा काढत आहोत 850 किलोमीटरची. त्यालासुद्धा लोक प्रतिसाद देतील, युवा प्रतिसाद देतील, कारण युवांना या सगळ्या गोष्टी कुठेही योग्य वाटत नाही. पण हे सरकार कुठेही या युवांचं ऐकेल असं वाटत नाही, कारण का ह्यांना कुठेतरी अहंकार आलेला आहे. बघा ना, आपल्याला फक्त या चर्चेबद्दल बातम्या होताना नाहीतर राजकीय स्टेटमेंट होताना आपण बघायला मिळतात, पण सामान्य लोकांमध्ये जी नाराजगी आहे ती कुठेही पुढे येत नाही. खरं तर मला असं व्यक्तिगत वाटतं, सरकार तर कमी पडतच आहे, पण कुठेतरी आम्ही सर्वजण सुद्धा सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कमी पडतो का काय असा सुद्धा प्रश्न पडत आहे. आज राजकारण न करता लोकात जाऊन लोकांच्या हितासाठी लढण्याची जरूरत आहे. जे काय नांदेडला झालं, शेतकऱ्यांची आजची परिस्थिती, युवकांची परिस्थिती आज फार हलक्याची आहे, फार अडचणीची आहे, आणि त्यासाठी कुठेतरी सगळे एकत्रित येऊन एक मोठा लढायची जरूरत आहे. पार्टी निर्णय घेईल तेव्हा घेईल, पण शेवटी आपल्या हातात ज्या काही गोष्टी असतात, जसं की पदयात्रा असेल, आंदोलन असेल, उपोषण असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हातात घ्याव्याच लागतील असं आम्हाला वाटतं. आता बॅनरवर यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो जर येत असतील, त्यांचं कामच ते ना ट्रोल करणं. ट्रोल केल्याशिवाय दुसरं काय त्यांच्याकडे नाही आहे. तुम्ही जर बघितलं, ज्या व्यक्तीली घर बांधलं, मुलं मोठी केली, मोठी मुलं झाल्यानंतर वेगळ्यावेगळ्या खोल्या असाव्यात त्या खोल्या बांधून दिल्या, त्यानंतर त्यांचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर अजून मोठ्या खोल्या करून दिल्या, आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यांच्यासाठी केलं तेच आज म्हणत आहेत वडिलांना की आता तुम्ही बाहेर जावा. अशी आज परिस्थिती आहे. आदरणीय पवारसाहेब काल स्वतः इलेक्शन कमिशनमध्ये गेले होते. कशासाठी गेले होते? तो जो पक्ष त्यांनी उभा केला, जो स्क्रॅचपासून त्यांनी बांधला, आणि त्या पक्षाच्या माध्यमातून जे लोक आता पलीकडे भाजपबरोबर गेलेली आहेत, त्यांनी 16-16, 18-18 वर्ष मंत्रिपदं भोगली, तेच लोक आता म्हणतात हा पक्ष त्यांचा नसून, म्हणजे पवारसाहेबांचा नसून हा त्यांचा आहे. आणि त्याच्याबरोबरच बोलत असताना सगळेच निर्णय आदरणीय पवारसाहेब घेत होते असं ते सांगतात. पण आता मंत्रिपद कुणी घ्यायचं, कुठलं घ्यायचं, याच्यामध्ये पवारसाहेब कधी लक्ष घालत नव्हते. चर्चा होत होती कोणाला कुठलं घ्यायचं, कसं घ्यायचं, आणि हेच नेते जे आता पलीकडे गेले ते त्याबाबतीतला निर्णय घेत होते. मग आज कुठंतरी स्वहितासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर जाणार असेल, आणि पवारसाहेबांना लढत असताना इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा स्वतःला जावं लागत असेल, तरी एकच गोष्ट इथं सांगतो की पवारसाहेबांचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिकांवर विश्वास आहे. येत्या काळामध्ये 100% विजय हा एका विचाराचा आणि पवारसाहेबांचा होताना आपल्या सर्वांना बघावा लागतो.